उल्लासनगर शहर में मनपा का निस्तारण विभाग ने जेसीबी के सहारे मच्छी मार्जर की 20 से अधिक दुकानों को गिराकर ध्वस्त कर दिया है, जिस कारण सड़क का यातायात सुचारू रूप से हो रहा है। उल्लासनगर पुलिस स्टेशन की ओर जाने वाली सड़क पर मनपा का भाजी मार्केट है। इसके बगल में 20 से अधिक दुकानें मछली और मटन बेचने के लिए अवैध रूप से बांधी गई थी, जिससे आए दिन सड़क पर जाम लग रहा था। साथ ही में कुछ दुकानें गटर के ऊपर बनाई गई थी। मनपा द्वारा बार बार नोटिस जारी करने के बावजूद भी दुकानों को नहीं हटाया गया। आखिर में आज मनपा के निष्कासन विभाग ने जेसीबी के सहारे दुकान पर कड़क कार्रवाई करते हुए ध्वस्त कर दिया है। इस कार्रवाई के दौरान सहायक आयुक्त अजित कवारी व बड़े पैमाने पर पुलिस बंदोबस्त किया गया था। इसके आगे भी शहर में अवैध निर्माण किया गया तो मनपा की ओर से कार्रवाई की जाएगी, ऐसी चेतावनी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर ने दी है। उल्लासनगर महानगरपालिकेच्या वतीनं अनधिकृत बांधकाम निष्कासन मोहीम ही वेळोवेळी आम्ही कारवाई करत असतो, सातत्याने ही कारवाई चालू असते। पावसामुळे त्याच्यामध्ये काही ठिकाणी काही वेळा आमच्याकडे व्यत्यय आलेले आहे, थोडीफार उघडीक मिळाल्यामुळे आम्ही आता ती पुन्हा कारवाई घेतली। आज कॅम्प नंबर 1 भाजी मार्केट या ठिकाणी जे 20 अनधिकृत दुकान गळे झाले होते ते आमच्या प्रभाग अधिकाऱ्यांनी त्यांच्या पथकाने आज त्याचं निष्कासन केलेलं आहे। आणि या शहरामध्ये अशा पद्धतीने कुठल्याही प्रकारचं जर अनधिकृत बांधकाम काही सुट्टीच्या दिवशी किंवा इतर वेळी करून अतिक्रमण करत असतील तर त्याचं प्रशासन या गोष्टीची गांभीर्याने दखल घेत आहे आणि या पद्धतीने त्याचं निष्कासन होत आहे, त्याची विहित प्रक्रिया पार पाडून आम्ही हे निष्कासन केलेले आहे। सर, खेमानी परिसरामध्ये 7 अनधिकृत गाळे उभारले, त्या संदर्भात महापालिकेचं पथक कारवाई करण्यासाठी गेलं होतं, पण कारवाई काय झाली? काही तांत्रिक अडचणी असू शकतात किंवा या ठिकाणी वेळ लागला असेल, त्यामुळं त्याची माहिती घेऊन आम्ही ही सातत्याने कारवाई करणारच आहोत। ती दुसऱ्या टप्प्यामध्ये होईल कारवाई, तर ही कारवाई सातत्याने होणारच आहे।